नमस्कार, मी अनिता बिर्जे. आज महाभारतकालीन स्त्रियांचं ज्योतिर्मय जीवन या विषयावर बोलणार आहे. आणि खर तर महिला दिनाच्या निमित्ताने आपण असा विचार करूया की ह्या महाभारत काळामध्ये, म्हणजे अर्थात 6 ते 7 हजार वर्षापूर्वींच्या काळामध्ये, कसं काय यांचं जीवन होतं आणि ते आजही आजच्या काळाला सुद्धा कसं रिलेव्हंट आहे आणि आपण त्याच्यामधनं आजही कसा बोध घेऊ शकतो, तर अशा प्रकारे आपण थोडासा आज विचार करणार आहोत. असं बघा की आज आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत. 21वं शतक लागून सुद्धा जवळजवळ 22 वर्ष झालेली आहे. आता या काळामध्ये आपण वावरत असताना आपण स्त्री जीवन जे रोज बघतो ते अतिशय वेगळं आहे. अगदी 50-200 वर्षापूर्वी सुद्धा स्त्रियांचं जीवन हे खूप वेगळं होत आणि आज त्याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे, खूप बदल झालेला आहे. स्त्रियांचं स्टेटस, त्यांची समाजामध्ये वावरण्याची पद्धती या सगळ्यामध्येच फरक होत गेलेला आहे. मग प्रश्न असा येतो की 7 हजार वर्षांपूर्वी ज्या स्त्रिया होत्या त्यांचं वागणं, बोलणं, राहणं हे सगळं आजच्या काळाशी आपण जोडून घेऊ शकू का? तर त्याचं उत्तर असं आहे की हो, आपण हे जोडून घेऊ शकतो. याचं कारण असं आहे की गेल्या 1000 वर्षांमध्ये स्त्रियांची नावं बदलली, रूप बदलली, पेहराव बदलले, पण काळानुरूप त्यांच्या कष्टाचं स्वरूप सुद्धा बदललं. आणि आता आपण असं बघतो की तरी सुद्धा न स्त्रियांची मानसिकता बदललेली आहे आणि न समाजाचीही मानसिकता बदललेली आहे. आता गंमत बघा तुम्ही की आपण ज्या वेळेला महाभारत काळाचा विचार करतो त्यावेळेला महाभारत काळामध्ये तुम्ही असं म्हणाल की आज आमच्या घरामध्ये एवढं आमचं इक्विप्ड असं किंवा पूर्ण परिपूर्ण असं आमच्याकडे स्वयंपाकघर किंवा किचन असतं. आज आमच्याकडे अनेक वस्तू आहेत. आज आमच्याकडे अनेक अप्लायन्सेस आपण वापरतो, सहज वापरतो. अगदी माझ्यासारख्या वयस्कर स्त्रिया सुद्धा ओव्हन वापरतात, मिक्सर वापरतात, डिशवॉशर वापरतात. या सगळ्या गोष्टी ते वापरतात आणि ह्या गोष्टी त्या कशा वापरतात तर अगदी सराईतपणे वापरतात. पण ह्या गोष्टी 7 हजार वर्षापूर्वी होत्या का? तर नक्कीच नव्हत्या. म्हणूनच मी म्हटलं की स्त्रियांच्या कष्टाचं स्वरूप बदललं पण मानसिकता नाही बदलली. आजही आपण उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपल्या 100 मुलांचं युद्धामध्ये वध झाल्यानंतर, हत्या झाल्यानंतर त्यावेळी जी गांधारी जी रडत होती, त्यावेळी गांधारी जशी शोकसंतप्त झालेली होती तशीच आजची स्त्री सुद्धा ह्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला एखाद्या स्त्रीचं अपत्य दगावत त्यावेळेला ती तशीच शोकसंतप्त होत. ज्याप्रमाणे आपण द्रौपदीचं चरित्र बघूया, द्रौपदीच्या चरित्रामध्ये आपण बघितलंय की तिचा पती, तिचे 5 पती होते, परंतु ह्या 5 पतींच्या मध्ये जो धर्मराज होता हा अतिशय धर्मपरायण होता, धर्म भोळा म्हटलं तरी चालेल. आणि अनेक वेळा त्याचे निर्णयामुळे द्रौपदीला अतिशय दुःख सहन करावं लागलं. मग त्यावेळी काय केलं? सगळं मानखाली घालून ऐकलंच असेल का? तर महाभारतकार असं सांगतात की तिने सगळं ऐकून नाही घेतलं. तिने तिथे तिला त्याला खडे बोल सुनावलेले आहेत. जसं आज आपल्यावर अन्याय झाल्यावर एखादी स्त्री ज्याप्रमाणे आपली
बाजू मांडेल, ज्याप्रमाणे आपल्याला न्याय मिळावा याच्यासाठी झगडेल, तशी द्रौपदी सुद्धा झगडलेली आहे. आज आपण अनेक स्त्रियांना बघतो की पतीच्या निधनानंतर मुलांना अत्यंत कष्टाने मोठं करणारी स्त्री ही बऱ्याच वेळेला बघितली आहे समाजामध्ये. कुंती तरी काय वेगळी होती हो, कुंतीचा पती सुद्धा तिथे मुलं अशीच 14, 16, 18 वर्षाची असताना सगळ्यात धाकटी जी दोलना होती नकुल आणि सहदेव ही तिच्या सवतीची मुलं होती, माद्री राणीची मुलं होती, ती सुद्धा 10, 11 वर्षाची किंवा 12 वर्षाची मुलं होती. अशा वेळेला तिच्या पतीचं निधन झालं पण ती डगमगली. तिने अत्यंत धीराने ह्या मुलांचं शिक्षण, ह्या मुलांना निरनिराळ्या सगळ्या कौरवांच्या कारस्थानांपासून वाचण्याचं बळ दिलं, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन केलं. दुर्दैवाने काय होतं माहितीये का, कि आपल्याला महाभारत जे माहीत आहे ते फक्त आणि फक्त जास्त करून, मी असं नाही म्हणणार की महाभारत कोणी वाचलेलं नाहीये, महाभारत वाचणारे अनेक लोक आहेत, पण जास्त समाजावर जो पगडा आहे तो महाभारत सिरियलचा आहे. महाभारतावर अनेक सिरियल्स झाल्या, जास्त करून जी गाजली आणि निराळ्या सिरियल्स मध्ये निरनिराळ्या व्यक्तिरेखांची एवढी छेडखानी केलेली आहे की मूळ जे महाभारत आहे ते एका बाजूला राहतं आणि आपल्या पुढे जे येतं ते खूपच वेगळं असतं. उदाहरणार्थ कुंती ही कायम रडणारी दाखवलेली आहे, ती कधीही लढाऊ वृत्तीची दाखवलेली नाहीये. पण लक्षात घ्या, कुंती ही अतिशय लढाऊ वृत्तीची होती आणि म्हणूनच तिने आपल्या मुलांना निरनिराळ्या संकटातन वाचवलं, त्यांना प्रेरणा दिली आणि पुढे ज्या वेळेला तिचा मुलगा धर्मराज किंवा युधिष्ठिर हा चक्रवर्ती सम्राट झाला, त्या वेळेला तिने सांगितलं युद्धाच्या नंतर की नाही, मला माझी आवश्यकता नाही, आता माझं कर्तव्य हे माझे मोठे धीर धृतराष्ट्र आणि माझी मोठी जाऊ गांधारी यांच्या सेवेमध्ये मला घालवलं पाहिजे, कारण आता माझं कर्तव्य ते आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभे नव्हता, जोपर्यंत तुम्ही संकटात होता तोपर्यंत मी तुमची राखण केली, पण आता मात्र मला माझ्या कर्तव्याकडे वळलं पाहिजे. अशा प्रकारे ज्या वेळेला आपण बघतो एखाद्या स्त्रीचं चरित्र तेव्हा आपल्याला आपल्यातही सुद्धा कितीतरी स्त्रिया अशा दिसून येतात, व अशाही स्त्रिया आजच्याही समाजामध्ये आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट याच्याबद्दल सांगू इच्छिते, ती अशी आहे की महाभारत काळातल्या स्त्रिया या निसंशयपणे धर्मपरायण होत्या, सतीही होत्या आणि कर्तव्यनिष्ठ पण होत्या, पण म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट फक्त आणि फक्त सहन केली, प्रत्येक सहन केली. ज्या महाभारत व्यक्तिरेखा आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत, त्यांच्या जर शिक्षणाकडे बघितलं, त्यांच्या ज्या काळामध्ये किंवा ज्या घरांमधून त्या लहानाच्या मोठ्या झाल्या ते जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अत्यंत संपन्न घरात या मोठ्या झालेल्या आहेत, राजकन्या आहेत त्या सगळ्या. आणि त्या काळच्या राजकन्यांना न केवळ वेदविद्यांचं शिक्षण दिलं जात असते, न केवळ त्यांना संसारातल्या गोष्टींच किंवा ज्याला आपण म्हणू की स्त्री कौशल्याची जेव्हा ज्या गोष्टी आहेत त्यांचंच फक्त शिक्षण दिलं जात असे असं नाही,
तर ह्या प्रत्येक राजकन्येला युद्धशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र इतकंच नव्हे तर वैद्यकीय शिक्षणही दिलं जात असे. त्या काळामध्ये ही पद्धत होती. त्या काळच्या जे सिलॅबस होत मुलींना शिकवण्याचं त्याच्यामध्ये या गोष्टींचा अतिशय कटाक्षाने त्यांनी विचार करून त्याचा त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला होता. साहजिकच त्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या त्या वेदशास्त्र संपन्न होत्या, धर्मशास्त्र संपन्न होत्या आणि त्याच्याच बरोबर निरनिराळ्या प्रकारच्या युद्धनीतीही त्यांना अवगत होत्या. आणि सामाजिक जाणीवा त्यांच्या खूप प्रखर होत्या. आपल्याला कुंतीच्या आयुष्यातला एक प्रसंग मी सांगू इच्छिते या ठिकाणी. ज्या वेळेला एक राहत असताना चक्र आले बकासुराच जे संकट होत, रोज एका घरातून एक गाडाभर अन्न आणि एक माणूस हा त्या बकासुराला पाठवावा लागत होता. आणि ज्या गरीब ब्राह्मणाच्या घरी पांडव आणि कुंती हे उतरलेले होते राहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी दडून राहत होते, कारण त्यांना आपलं स्वतःच अस्तित्व हे जगापुढे आणायचं नव्हतं त्यावेळेला, म्हणून तिथे राहत असताना त्यांनी काय केलं तर कुंतीने ज्या वेळेला हे ऐकलं की त्या घरातली स्त्री रडते आहे, तो पुरुष सांगतो आहे की मी जातो, स्त्री सांगते आहे की नाही नाही तुम्ही या घराचे पोशिंदे आहात, तुम्ही जाऊ नका, मी गेले म्हणून काही बिघडणार नाही, मी जा हे जे त्यांच्या आपापसामध्ये बोलणी चाललेली होती ही ऐकल्यानंतर कुंतीने त्यांना जाऊन काय सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, माझा एक जाईल, मला चार मुलं आहेत आणि त्यातला एक गेला बकासुराकडे म्हणून काही बिघडत नाही. हे तिने त्या लोकांना सांगितलं खरं, पण लक्षात घ्या त्याच्या मागे कुंतीचं खूप मोठ धोरण होत. कारण कुंतीला कुंतीने मग ते धर्मराजाला पाठवलं का, नकुलदेवांना पाठवलं का, अर्जुनाला पाठवलं का, नाही तिने भीमाला पाठवलं. भीमाला का पाठवलं, भीमाला पाठवलं याच कारण असं होत की तिचा भीमाच्या शक्तीवर अतिशय विश्वास होता. तिला पूर्ण माहिती असत, प्रत्येक आईला माहिती असत की आपला मुलगा कुठल्या बाबतीत सरस आहे आणि कुठल्या बाबतीत उणा आहे. त्याप्रमाणे तिने काय केलं की भीमाला त्या ठिकाणी पुढे केलं आणि भीमाला पुढे करून तिने सांगितलं की हा माझा मुलगा जाईल. पुढची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भीमाने बकासुराचा वध केला आणि बकासुराचा वध झाल्यानंतर मग सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि त्या एकचक्र नगरीवरच संकट टळलं. आता हे पाऊल कुंतीनी उचलण्याच्या मागचं जे महत्वाचं कारण आहे ते असं आहे की कुंती ही राज्यकर्त्या घराण्यातली सून आहे. एका राज्याची सम्राज्ञी होती, पुढे दुर्दैवाने तिला अनाथ जावं लागलं, परंतु ती सम्राज्ञी होती आणि म्हणून तिला माहिती आहे की प्रजेवर जर संकट आलं तर प्रजेवरच संकट दूर करण्यासाठी केवळ आपणच पुढे झालं पाहिजे. पण होत काय माहितीये का की आजच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण ही चरित्र बघतो, मी वाचतो नाही म्हटलेलं, बघतो म्हटलं, तर ज्या वेळेला आपण ही चरित्र बघतो त्यावेळेला निश्चितपणाने आपला त्याच्या मागच्या ज्या या शेड्स आहेत किंवा त्याच्या मागची ही कारण मीमांसा आहे ही लक्षात येत नाही. कारण ज्या सिरियल्स बनवल्या जातात त्यांचा हेतू हा आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा लोकांच्या पुढे आणणं हा नसतो.
आणि केवळ मनोरंजन हा एक आणि एकच त्यांच्या पुढे उद्देश असतो. त्यामुळे त्यांना कथानकानुसार किंवा ती विशिष्ट व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या कथानुसार अनेक बदल करतात. पण आपण जे बघितलं पाहिजे ते मूळ व्यक्तिरेखांकडे बघितलं पाहिजे. आणि जेव्हा आपण मूळ व्यक्तिरेखांकडे बघतो त्यावेळेला काय होईल की त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे ह्या सगळ्या ज्या पाठीमागच्या गोष्टी आहेत या जर लक्षात आल्या तर आपल्या मनामध्ये उज्ज्वल सगळ्या ज्या काही व्यक्तिरेखा आहेत त्यांचा ब्राइटनेस किंवा त्यांची उज्ज्वलता ही आपल्याला सहजपणे दिसून येईल आणि मग आपल्याला त्याचा अभिमानही वाटेल. अनेक वेळेला काय होतं माहितीये का की खूप जण असा विचार करतात की अरे बापरे ही म्हणजे आपल्याला माहितीच आहे की पंचकन्या स्मरण नित्यम ह्या सगळ्या जेव्हा अहिल्या द्रौपदी सीताही ज्या नावं घेतली जातात या सगळ्या व्यक्तिरेखा खूप महत्वाच्या आहेत, खूप मोठ्या आहेत, खूप महान आहेत. आपण त्यांना वंदन करूया, प्रसंगानुरूप त्यांचं पूजन करूया, प्रसंगानुरूप त्यांचं गुणगान करूया. बस आपला संबंध संपला. कारण काय की आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचू शकणार नाही. हे का वाटतं? कारण आपल्या पुढे जे महाभारत येतं ते अशाच पद्धतीचं येतं. आपल्याकडे देवता म्हणून या सगळ्या स्त्रिया समोर येतात. तुम्हाला एक छोटस उदाहरण मी सांगू इच्छिते कि सत्य अर्थात श्रीकृष्ण हा तर महाभारताचा आत्मा आहे. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा ही एका अत्यंत सामान्य स्त्री सारखी मत्सरी होती. तिला रुक्मिणीचं कधी सहन नाही. आपल्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग तिच्या समोर आलेले आहेत आणि तिने ते अगदी मोकळेपणाने त्या ठिकाणी तो मत्सर दाखवून दिलेला आहे. आपल्याला पारिजातकाची झाडाची गोष्ट माहिती आहे कि वास्तविक पाहता पारिजाताचं झाड सत्यभामेला मिळालं होतं इंद्राकडून किंवा इंद्रपत्नीकडून. तिने ते स्वतःच्या अंगणात लावलं होतं पण वाऱ्याच्या झोतानी पडणारी फुलं ही रुक्मिणीच्या अंगणात पडतात म्हटल्यानंतर तिचा मत्सर जागरूक झाला. श्रीकृष्णाला रुक्मिणी जास्त प्रिय आहे असं वाटून तिने नारदांच्या बरोबर त्यांच्या शब्दानुसार श्रीकृष्णांची तुला केली आणि श्रीकृष्णांचं दान केलं. श्रीकृष्णांचं दान करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. आता ही सत्यभामा ही काही सामान्य स्त्री होती का? ती अत्यंत महान सूर्योपासक सत्यजित त्याची मुलगी होती. रोज 18 भार सोनं मिळवणारा स्मयंतक मणी त्यांच्या घरात होता आणि ती त्या स्मयंतक मण्याची मालकीण होती. किती तिची महानता असेल. पण या महानतेला एक सामान्यतेची झालर सुद्धा आहे ना. हा विचार जर आपण केला तर आपल्याला या सगळ्या स्त्रिया आपल्यासारख्या वाटतील. सर्वसामान्य स्त्रीसारख्या याही आपणही तसं वागू शकतो आणि याही असं वागलेले आहेत असा जर आपण विचार केला तर त्या स्त्रिया आपल्याशा वाटतात आणि मग त्या केवळ पूजनापुरत्या शिल्लक राहत नाहीत तर मग त्यांचे आदर्श आपण घेऊ शकतो. महाभारत हा आपला अतिशय उज्ज्वल इतिहास आहे आणि तो इतिहासच आहे हे भगवान व्यासांनी महाभारताच्या संहितेमध्ये अनेक ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. जय नावाचा हा इतिहास आहे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजेच या स्त्रिया ह्या काल्पनिक नाही आहेत. या स्त्रिया ह्या कुठंही आपल्या म्हणजे कवी कल्पनांमधून किंवा अशा आलेल्या नाही आहेत.
या प्रत्यक्ष जन्माला आलेल्या आणि भागलेल्या स्त्रिया आहेत. मग त्या जर इतक्या आदर्श वागू शकतात, त्या जर इतक्या उंचीपर्यंत जाऊ शकतात, त्या जर इतक्या पूजनीय होऊ शकतात, तर आपण का नाही? हा विचार आजच्या नवीन पिढीने आणि त्यांच्या वरच्या पिढीने सुद्धा करायला हवा. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण या व्यक्तिरेखांची चांगली ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे. महाभारतामध्ये जर आपण संहितेप्रमाणे जायला लागलो तर अनेक कथा उपकथा त्याच्यामध्ये आहेत, परंतु मूळ कथा जी सुरू होते ती शंतनु राजापासून सुरुवात होते आणि गंगा ही एक त्यातली प्रमुख व्यक्ती ते रेखा आहे. ही पितामह भीष्मांची आई आहे, पण ती पृथ्वी लोकाची नाहीये, ती स्वर्ग लोकातली आहे. तिला शाप मिळाला म्हणून ती पृथ्वी लोकावर आलेली आहे. आणि त्याच्या मागची कथा अशी आहे की महाभीष नावाचा राजा होता आणि या महाभीष राजाला त्या काळातले भूतलावरचे राजे होते ते स्वर्गामध्ये जायचे, त्यांच्याकडे शक्ती होती, त्यांच्याकडे तशा प्रकारची साधनं उपलब्ध होती. तर तो स्वर्ग लोकांमध्ये गेलेला असताना तिथे दरबारमध्ये नृत्यांगांना नृत्य करत असताना याच लक्ष गंगेकडे गेलं आणि ही गंगा त्या ठिकाणी तिलाही असं वाटलं की अरे हा किती देखणा पुरुष आहे, किती सुंदर आहे, आणि म्हणून तीही त्याच्याकडे बघत राहिली. हे बघत असताना वाऱ्याच्या झोताने तिचा पदर थोडासा उडला, तरी सुद्धा त्यावेळेला बघा हा तुम्ही कि किती नीतिमत्ता समाजामध्ये होती. सर्व देवांनी तिथे ऋषी असलेल्या ऋषीगणांनी देवतांनी सगळ्यांनी मानाखाली घातल्या, पण महाभीष मात्र एकटक तिच्याकडे बघत राहिला आणि ती बघत होती. आणि ह्याचा राग येऊन ब्रह्मदेवानी तिला शाप दिला की तू पृथ्वीवर जाऊन याच राजा बरोबर संसार करशील. त्यामुळे ती पृथ्वीवर, पण तिने आठ मुलांना जन्म दिला, त्याच्यापैकी सात मुलं आपल्या गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून दिली. त्याच्या मागेही कथा आहे. ते अष्टवसू होते, अष्टवसूंनाही नारदांनी शाप दिलेला होता आणि त्यांना शाप इतकाच दिला होता की तुम्हाला पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागेल. आणि मग महाभारत असा उल्लेख येतो की गंगा ज्या वेळेला पृथ्वीवर निघालेली होती त्यावेळेला वसू तिला भेटले आणि वसू म्हणाले की आम्हाला पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळालेला आहे, पण पृथ्वीवरच्या सामान्य स्त्रीच्या पोटी जन्म घेण्याची आमची इच्छा नाही, तर तू आम्हाला जन्म दे आणि तू आम्हाला ज्या वेळेला जन्म देशील त्यावेळेला आमचा जन्म झाला तू आम्हाला त्या नदीला प्रवाहामध्ये धुवून टाक, म्हणजे आमचा शाप तर पूर्ण होईल आणि आम्हाला पृथ्वीवर राहावं नाही लागणार. आता पुन्हा याच्यामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात आहे की स्वर्ग लोक आणि पृथ्वी लोक हे वेगळे वेगळे आहेत. स्वर्गलोकाचं जीवन हे उच्चतर आहे आणि त्या मानाने आपण आजच्या भाषेत बोलायला गेलो तर ते त्यांची लाईफस्टाईल ही जरा हायर साईडची आहे, हाय सोसायटीतले लोक आहेत ते, आणि पृथ्वीवरचे लोक हे जरा मिडल क्लास किंवा अशा पद्धतीचे. आता या ठिकाणी हे राहणीमानाबद्दल त्यांनी बोललेलं आहे आणि नुसतं राहणीमान नाही तर नीतिमत्ता आणि नीतिमत्तेचे नियम याच्या आधारे ही विभागणी दिसून येते. तर अशा प्रकारे
ज्या वेळेला आपण महाभारत वाचतो त्यावेळेला आपल्याला अनेक प्रश्न निर्माण होतात की हे असं का वागलं असेल. पण थोडा विचार केला ना तर आपल्याला सहज लक्षात येतं की आपण अतिशय ज्या पद्धतीने विचार करायला हवा त्याच पद्धतीने तीही लोक विचार करत होते. जी दुसरी व्यक्तिरेखा आहे महाभारतामधली ती आहे सत्यवतीची. सत्यवती ही सुद्धा एका राजाची कन्या आहे. आपण अनेक वेळेला असं बघतो की ती एका कोळ्याची कन्या होती. ती कोळ्याची कन्या नाहीये. तिच्या जन्माची फार रोचक कथा महाभारतामध्ये येते. राजा उपरिचर हा अतिशय संपन्न आणि शूर राजा होता. त्याने खूप मोठी मोठी तपश्चर्या केल्या होत्या. त्याच्या तपश्चर्या बघून इंद्र घाबरला. त्याला असं वाटलं की हा जर असाच तपश्चर्या करत राहिला तर हा आपल्या बळावर माझ इंद्रपद हिसकावून घेऊ शकतो. मग आता काय करायचं? तर त्याने ठरवलं की आपण त्याच्याशी मैत्री करूया आणि त्यात जाणून घेऊया की तो का बाबा तपश्चर्या करतो. मग त्याने त्याप्रमाणे त्याच्याशी मैत्री केली आणि मैत्रीच्या संपूर्ण बंधनामध्ये त्याला बांधून घेतलं. त्याला अनेक गोष्टी त्यांनी उपहार म्हणून दिले. त्याच्यामध्ये त्यांनी त्याला एक विमान दिलं ज्या विमानातून तो अनेक वेळेला प्रवास करत असे. आणि त्याला हे विमान प्रवासाचं इतकं वेड लागलं की जमिनीपेक्षा तो आकाशातच जास्त काळ असायचा आणि म्हणून त्याचं नाव उपरिचर असं पडलं. तर हा उपरिचर जो राजा होता, हा उपरिचर राजा एकदा असाच कुठेतरी गेलेला असताना त्याच्या पत्नीनी त्याला संदेश पाठवला की मी ऋतुमती झालेली आहे, मला आता पुत्राची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे त्वरेने या. त्यावेळेला काही युद्ध प्रसंगामध्ये राजा उपरिचर अडकलेला असल्या कारणामुळे तो ताबडतोब तिथे जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी आपली स्पर्श किंवा वीर्य हे पाठवून दिलं. आता बघा, आपल्याकडे त्यावेळचा जर विचार केला किंवा हाच विचार आपण जर 50 वर्षापूर्वी केला असता तर आपल्याला ही गोष्ट एक फॅन्टसी वाटली असती. पण ही गोष्ट फॅन्टसी नाहीये. आज आपण बघतो स्पर्म बँक असतात, स्पर्म साठवून ठेवलं जात, त्याच्यापासून पुत्रोत्पादन जाऊ शकत. हे शोध त्या काळात लागलेले होते. पण दुर्दैवाने मी म्हंटल तसं की आपल्याला या गोष्टी आपल्यापर्यंत खूप कमी येतात. पण ते घेऊन जात असताना त्याचं काम त्यांनी एका ससाण्याला सांगितलं आणि हा ससाणा तेव्हा जेव्हा ते घेऊन जात होता तेव्हा त्यावेळेला दुसऱ्या काही ससाण्यांनी गिधाडांनी काहीतरी हा खाण्याचा पदार्थ नेतोय असं सांगून त्याच्यावर हल्ला केला आणि त्यावेळेला ते स्पर्म हे सगळे एका समुद्रामध्ये पडलंय आणि त्या समुद्रामध्ये एका माशाच्या पोटात ते गेलं आणि त्या ठिकाणी 2 मुलांची उत्पत्ती झाली. हा जो धीवर होता ज्याला सत्यवतीचा पिता मानलं जात आणि
भगवान व्यासांचा जन्म झाला. पुढे आपल्याला माहितीये व्यासांनी संपूर्ण वेदांच विभाजन केलं. चार वेदांच्या ज्या अनेक ऋचा होत्या त्यांचं विषयानुरूप त्यांनी विभाजन केलं. ऋग्वेद वेगळा केला, यजुर्वेद वेगळा केला, सामवेद वेगळा केला, अथर्ववेद वेगळा केला. चार शिष्यांना ते शिकवलं. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर पुराणांची त्यांनी रचना केली. 18 पुराण, 18 उपपुराण यांची रचना केली. निरनिराळी ब्राह्मण अरण्यक यांचं संकलन केलं. ऋषी वेगळे वेगळे आहेत, त्यांचे रचयिता वेगळे वेगळे आहेत, पण संकलन करता हे भगवान व्यासच आहे. भागवत लिहिलं त्यांनी, महाभारत लिहिलं. हे सगळं लिहिल्यानंतर सुद्धा त्यांनी देवी भागवताची रचना केली. तर अशा अनेक ग्रंथांच ज्यांनी रचना करण्याचं काम केलं, असे महान व्यास त्यांच्या जन्मासाठी म्हणून सत्यवतीकडे पराशरांनी मागणी केली. पण आपण हे माहीत आपल्याला माहीत नसल्या कारणाने आपण काय करतो, आपण असं दाखवतो की बघ, म्हणजे आपल्याला असं वाटत की अरे काय, एक नाव चालवणारी मुलगी आहे आणि हे एवढे मोठे ऋषी असून सुद्धा त्यांनी तिच्याकडे मागणी शेषारी सुखाची करावी. आपण त्यांना फार खालच्या पातळीवर आणतो. कारण का, की आपण फक्त घटना बघतो, आपण त्याच्या मागचा उद्देश, आपण त्याच्या मागचं जे काही कार्यकारण भाव आहे तो कधीच बघतो. या सत्यवतीने पुढे जाऊन शंतनूशी विवाह केला आणि हीच सत्यवती पुढे आणि चित्रवीर या दोन पुत्रांची माता बनली. सत्यवतीचा विवाह होण्यापूर्वी गंगेच्या पोटी जन्माला आलेला देवव्रत, त्याला ती स्वतः बरोबर घेऊन गेली होती आणि त्या देवव्रताला तिने शंतनूच्या स्वाधीन केला. आणि हा देवव्रत अतिशय सक्षमतेने सर्व काही सांभाळत होता. आणि हे सर्व काही तो जेव्हा सांभाळत होता त्या वेळेला त्याला वेळ मिळाला आणि म्हणूनच तो मृगयेला किंवा इतर इकडे तिकडे फिरायला असा जाऊ लागला. आणि तिथे त्याची शंतनूची आणि सत्यवतीची भेट झाली. आणि मग त्याला असं वाटलं की आपण हिच्याशी विवाह करावा. परंतु धीवर राजाने असं सांगितलं की मी, तू राजा आहेस
तुझ्याशी मी हिचं लग्न करून देईन, कारण ही ही एक राजकन्या आहे. पण जी तिचा जो वंशज असेल, तिची जी मुलं असतील, त्यांना राज्य मिळालं पाहिजे. हे जर तुम्हाला वचन देत असेल तरच मी हा विवाह होऊ देईन, तर हा विवाह होणे नाही. आता यासाठी भीष्मांनी त्याग केला, त्यांनी आपलं आयुष्य हे पणाला लावलं आणि आपल्या आयुष्यातला त्यांनी सांगितलं अविवाहित राहीन, ब्रह्मचार्य पालन करेन. आणि या सगळ्या प्रसंगामुळे त्यांना भीष्म हे नाव पडलं. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे, परंतु याच्या मागची जी कथा आहे ती अशी आहे की अशा प्रकारे भीष्म प्रतिज्ञा करणं हा एक असा दुसरा असा होता की या वसूंनी असं सांगितलेलं होतं की ज्या वसूंनी अपराध केलाय त्या वसूला दीर्घकाळ पृथ्वीवर राहावं लागेल हे आम्हाला मान्य आहे, परंतु आमचा वंशज कोणी तिथे पृथ्वीवर राहू नये अशी आमची इच्छा. त्यामुळे अशी प्रतिज्ञा ही भीष्मांच्या पथ्यावर पडणारी झाली. असो हे होत असताना ज्या वेळेला शंतनूचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर चित्रवीर्य विचित्रवीर्य हे दोघही जण मरण पावले. चित्रवीर्य हा एका गंधर्वाशी युद्ध करताना मरण पावला, तर विचित्रवीर्य हा त्याच्या आजारपणामुळे त्याला राजयक्ष्मा म्हणजे टीबी नावाचा रोग झाला आणि तो मरण पावला. आणि मग राज्याला कोणी राजा नाही म्हणून सत्यवतीने भीष्मांशी बोलणं केलं. हे भीष्मांशी तिचं झालेलं संभाषण हे अक्षरशः अर्जुन तिने त्याला अनेक उतारे अनेक दाखले धर्मशास्त्रातले नीतीशास्त्रातले न्यायशास्त्रातले दिलेले आहेत. आणि का तू हे सगळं राज्य आता सांभाळणं गरजेचं आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला, पण अर्थातच भीष्मांनी ते मानलं नाही. आणि मग नियोग पद्धतीने ज्या स्त्रिया आहेत म्हणजे त्याच्या पत्नी होत्या ज्या विचित्र वीर्याच्या, अंबिका आणि अंबालिका यांच्या ठिकाणी धृतराष्ट्र आणि विदुर या तिघांची उत्पत्ती झाली. आता याही दोघी दोघींची जी चरित्र आहेत अंबिका आणि अंबालिका याही राजकुमारी आहेत, काशी राज्याच्या राजकुमारी आहेत. आणि त्यांची मोठी बहीण जी आहे अंबा, तिचं चरित्र संपूर्ण महाभारतामध्ये अतिशय सविस्तर रीतीने दिलेलं आहे. कारण तिने आपल्याला सगळ्यांना माहितीये की तिचं शाल्वा बरोबर लग्न करायची तिची इच्छा होती, हे आपली आपण ही कथा ऐकलेली आहे की तिचं शाल्वा बरोबर लग्न व्हायची तिची इच्छा होती, परंतु भीष्माने भर स्वयंवराच्या मंडपात तिला पळवून नेलं, म्हणजे या तिघींनाही पळवून नेलं. परंतु तिघींना जरी त्यांनी पळवून नेलं तरी सुद्धा त्यांनी हे सांगून नेलं की मी या राजकन्यांचं अपहरण माझ्या धाकट्या भावाच्या विचित्र वीर्याच्या साठी करत आहे आणि या विचित्रवीर्याच्या पत्नी होतील आणि कुरु राज्याचा सम्राट आहे म्हणून या कुरु सम्राज्ञी होती असं सांगून त्यांनी त्याला नेलं होतं. पण इकडे राज्यामध्ये आल्यानंतर तिने सत्यवतीला असं सांगितलं की नाही आम्ही काही अशा वेळेला अत्यंत मोठ्या मनाने सत्यवतीने भीष्मांचा सल्ला घेऊन भीष्मांशी बोलणं करून तिला शाल्वराजाकडे पाठवलं. पण शाल्वराजा हा एक अत्यंत अहंकारी पुरुष होता, तो म्हणाला मी तुझा स्वीकार करत नाही,
आता तिच्या पुढे प्रश्न आला मी काय करू, ती सांगून बसली की माझं त्याच्यावर प्रेम होत. आता न ती माहेरी जाऊ शकत होती, न पुन्हा ती कुरु राज्यामध्ये जाऊ शकत होती, तिने जायचं कुठे? अशा वेळेला ती निरनिराळ्या आश्रमात फिरत 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 एका ठिकाणी आली. त्या ठिकाणी आश्रमामध्ये पराशर ऋषी परशुराम ऋषी येणार, भगवान परशुराम त्या ठिकाणी येणार होते. आणि भगवान परशुराम यांचा एक शिष्य होता, त्याचं नाव अकृत्र वर्ण होत. अकृत्र वर्णाने तिला तिच्या मनामध्ये हे भरवून दिलं, कारण त्याचं आणि भीष्माच काही फारसं बरं नव्हतं. काही प्रसंगाने भीष्माच्या बद्दल त्याच्या मनामध्ये आकस होता, आणि म्हणून त्याने भरवून दिलं की अगं हे तू सगळे दिवस तुझ्यावर का आले, तर तुला भीष्माने पळवून दिलं म्हणून आले. आता वास्तविक पाहता या सगळ्या प्रसंगामध्ये आपण जर त्रयस्थपणाने विचार केला तर चूक शाल्वाची सुद्धा आहे ना. शाल्व हा भीष्मांकडून हरला गेला, हरवलं त्याला भीष्माने. पण ज्या वेळेला तो पराजित असून सुद्धा अंबेच्या इच्छेनुसार त्यांनी तिला भीष्मांनी पाठवलंच होत, मग त्यावेळेला त्यांनी स्वतःचा अहंकार दाखवायची काय गरज होती? जर त्याच प्रेम होत तर प्रेम अहंकार मोठा. पण जी घटना घडली ती अशी घडली की त्यांनी तिला स्वीकार करायला नकार दिला, आणि त्याच्यामुळे झालं काय शेवटी कि तिच्यावर परत्र परत्र अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यातच या अकृतानी तिच्या मनामध्ये हे भरवून दिलं की तू भीष्मांशीच हे सगळं जे घडलेलं आहे हे भीष्मांनीच घडवलेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला परशुरामांनी हा तिला प्रश्न विचारला की तुझ्यासाठी मी काय करू, मी शाल्वाला सांगू शकतो तुझं त्याच्यावर प्रेम आहे तर माझ्या आज्ञेनुसार तो तुझा स्वीकार करेल आणि तू शाल्व राजाची सम्राज्ञी होशील, किंवा मी भीष्माला सांगेन तुला काय करायचं ते कर. तेव्हा तिने अशी अट घातली की मी भीष्मांशी विवाह करेन. तर वास्तविक भीमांच्या विवाहाचा कुठे संबंधही आला नव्हता. पण आपण जसं म्हणतो की आजही आपण बघतो की अनेक राजकारणांच्या मध्ये अशा गोष्टी घडतात की ज्या सर्वसामान्य माणसाच्या हातात राहत नाही. आणि मग काय होत, कुठेतरी त्याला चुकीचं वळण लागत. आणि मग ह्या आंबेनी अत्यंत संघर्ष करून तपश्चर्या केली, आणि या तपश्चर्येमध्ये तिने पुन्हा पुढचा जन्म मागून घेतला. आणि मागून घेताना तिने काय सांगितलं की मला भीष्मांचा सूड उगवायचा आहे, मी भीष्मांच्या मृत्यूचं कारण झाले पाहिजे. त्यानुसार द्रुपद राजाच्या पोटी तिने शिखंडी या नावाने जन्म घेतला. पुन्हा आता या ठिकाणीही एक मजेदार कथा आहे, ती अशी आहे कि तिला स्त्रीचा जन्म मिळाला होता, परंतु द्रुपदाने राणीला सांगितलं होतं की मला मुलगा झाला पाहिजे. मग राजाला म्हणजे पतीला घाबरून आणि राजाला घाबरून तिने मुलगी झालेली असतानाही तो मुलगाच आहे असं भासवलं. त्यामुळे तो मुलगा त्याचं शिक्षणही झालं. पण वास्तविक ती स्त्री होती की नाही, ज्या वेळेला त्याचा विवाह झावायची वेळ आली त्यावेळेला, म्हणजे विवाह झालाही त्याचा, पण जेव्हा आता कळणार ना की हा स्त्री आहे म्हणून, तर तो स्त्री आहे हे न कळता ती जी त्याची पत्नी होती जिच्याशी त्याचा विवाह झाला, त्याची दाई होती, त्या दाईने आपल्या राजाला जाऊन सांगितलं की हा काही याच्याकडे पौरुष नाहीये, हा कदाचित नपुंसक आहे. आणि म्हणून पुन्हा युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. आणि हा युद्धाचा प्रसंग टाळण्यासाठी शिखंडी किंवा शिखंडीनी तिचं नाव जे होत ते ती रानात निघून गेली. तिथे एक यक्ष तिला भेटला आणि त्या
ठिकाणी तिचं लिंग परिवर्तन झालं. आता आपण आजच्या काळातही बघतोच ना हो, कि कितीतरी पुरुष असतात ते स्त्री लिंग परिवर्तन करून, स्त्रिया या पुरुषांमध्ये स्वतःच लिंग परिवर्तन करून घेतात, असे शोध लागलेलेच आहेत. हे शोध त्याही वेळेला होतो, पण त्या वेळेला अशा प्रकारचे शोध होते आणि हे शास्त्र आहे हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो आणि या सगळ्या गोष्टींना आपण एका चमत्काराचं रूप देतो, कि जे योग्य नाही असं चमत्काराचं रूप देणं हे अजिबात योग्य नाही. अंबेच्या नंतरची जी महत्वाची व्यक्तिरेखा आहे ती कुंतीची आहे. कुंती आणि माद्री या दोघीही जणी पंडुराजाच्या मुली पत्नी होत्या. पंडुराजाला त्यांनी एका ऋषींना बाण मारले असा शाप मिळाला की तू कधीही स्त्री सुख घेऊ शकणार नाही, आणि म्हणून तो आपल्या दोन्ही पत्नींसह रानामध्ये जाऊन राहिला. खरं तर तो एकटाच निघालेला होता, पण कुंतीने सांगितलं की मी तुमची पत्नी आहे आणि मी तुमचं हे सोडणार नाही. आजही आजारी पतीची सेवा करणाऱ्या कितीतरी स्त्रिया असतात की नाही? मग कुंती तशीच होती ना, तिने त्याची साथ नाही सोडली. ती त्यांना घेऊन जंगलामध्ये गेली, तिथे ते राहिले. पुढे माद्रीच्या मोहामुळे त्याला मृत्यू पत्करावा लागला, माद्री सती गेली. आता माद्रीला किती कुंतीबद्दल विश्वास होता. ती म्हणाली मी सती जाते, तू जाऊ नकोस. कारण काय? तर तू माझ्या मुलांना ज्या पद्धतीने आईचं प्रेम देशील तस मी नाही देऊ शकणार, इतका विश्वास तिचा कुंतीवर होता आणि म्हणून ती सती गेली. याच्यात सुद्धा एक छोटीशी गोष्ट अशी आहे की माद्री हिने हट्ट केला. त्यावेळेला कुंतीच्या, आता आपण वेळेअभावी अनेक यातल्या कथा घेतलेल्या नाहीये, त्याच्यामध्ये कुंतीनी दुर्वासांची सेवा केल्यानंतर त्यांनी एक मंत्र तिला दिला की ज्या मंत्राच्या मुळे ती ज्या देवतेचं आवाहन करेल त्या देवतेपासून तिला पुत्र प्राप्ती होईल, हा तिला मंत्र मिळाला होता. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की तिने अनावधानाने पहिल्यांदा मंत्राचा वापर केला, तो सूर्यासाठी केला आणि त्याकडून तिला कर्णाची प्राप्ती झाली. आणि त्या कर्णाचा तिला त्याग करावा लागला सामाजिक कारणासाठी, कारण ती राजकन्या होती आणि तिला असं वाटलं की मला विवाहाच्या आधी पुत्र झाला जर लोकांना कळलं तर मला माझ्या पित्याच्या कीर्तीला कलंक लागेल, म्हणून तिने त्याचा त्याग केला. आता गंमत बघितली तर तुमच्या एक सहज गोष्ट लक्षात येईल की सत्यवतीलाही विवाहाच्या पूर्वी व्यास म्हणजे कृष्णदैवान वास हा मुलगा झालेला आहे आणि कुंतीलाही विवाहाच्या पूर्वी कर्ण हा मुलगा झालेला आहे. परंतु सत्यवतीने अत्यंत धाडसाने, धीराने आणि स्पष्ट वक्तेपणाने हे मान्य केलं की कृष्ण द्वैपायन हा माझा मुलगा आहे. पण कुंतीने अक्षरशः युद्ध प्रसंग येईपर्यंत हे मान्य नाही केलं की कर्ण हा माझा मुलगा आहे, असं तिलाही कळलेलं होत. आपण अनेक कर्णाच्या कादंबऱ्या वाचल्या असतील. पुन्हा कर्ण ही व्यक्तिरेखा थोडी विवादास्पद आहे किंवा अनेक गोष्टी आहेत, पण कर्ण पत्नी वृषाली ही सुद्धा एक अशी व्यक्तिरेखा आहे की जी कायम आपल्या पती पाठीशी उभी राहिलेली आहे. त्याला अनेक वेळेला अनेक योग्य अयोग्य गोष्टी तिने सांगितलेल्या. आता त्याच्या पुढची जी व्यक्तिरेखा महत्वाची जी आहे ती आहे ती द्रौपदीची. आपण व्यक्तिरेखा थोड्याशा बाजूला ठेवूया, पुन्हा कधीतरी आपल्याला या विषयावर नक्की बोलता येईल. पण द्रौपदीच ज्या वेळेला आपण म्हणतो तर द्रौपदीच्या बद्दलचे अनेक गैरसमज
हे आपण लहानपणापासून ऐकलेल्या वाचलेल्या कथा आणि बघितलेल्या सिरियल्स याच्यामुळे ते खूप चुकीच्या पद्धतीने आपल्या समोर आलेलं आहे. पहिली एक गोष्ट अशी आहे की तिचा जन्म जो झालेला आहे तो यज्ञातून झालेला आहे. यज्ञातून जन्म होऊ शकतो का नाही होऊ शकत? जर पुत्र कामेष्टी यज्ञापासून राम लक्ष्मण असं म्हणतात की हे चुकीचं आहे असं काही होऊ शकत नाही. पण आपल्याला हेही माहिती होत ना की आपल्याला आज आपण बघतो हे आज आपण बघू शकतोय, परंतु ते पूर्वी म्हणू शकलो पूर्वी मान्य आपल्याला त्यावेळेस माहित होतं. जसजसे चोर लागले तसतस हे लक्षात आलं. आज असंही होऊ शकेल ना की आणि काही 20-25 वर्षानंतर हेही शोध लागू शकतील ना. आपण नाकारायचं काय कारण आहे? पण अशा रीतीने आपण ह्या याज्ञसेनीचं किंवा आपण द्रौपदीचा जन्माची कथा बघितली आणि पुढे तिचा विवाह हा धर्मराजाशी झाला. वास्तविक पाहता जो पण होता त्याच्या स्वयंवरासाठी लावलेला तो अर्जुनाने जिंकला होता, परंतु या पाचही भावांना तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की पाचही पांडवांची पत्नी होती. याच्यामध्ये अनेक पुरावे आता असे मिळायला लागलेले आहेत की ती फक्त युधिष्ठिराची पत्नी होती, परंतु ती अतिशय प्रेमाने ह्या चारही भावांना एकत्र बांधून ठेवत असे आणि त्यांच्याशी एकत्र त्यांच्या बरोबर राहत असे. आजही आपण बहुपतित्वाच्या अनेक गोष्टी आजच्या काळामध्ये आपल्या समोर येतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं आहे किंवा द्रौपदी खूप वेगळी होती किंवा द्रौपदी मध्ये काही वेगळे पण होत असं मानायचं काही कारण नाहीये ना. एक महत्वाचा मोठा जो आक्षेप द्रौपदी बद्दल घेतला जातो तो आहे तो ती मयसभेमध्ये दुर्योधनाला हसली आणि म्हणून महाभारताचं युद्ध झालं हा एक फार मोठा गैरसमज आहे द्रौपदीच्या बरोबर. परंतु हेही अतिशय चुकीचं आहे, याला कुठल्याही प्रकारचं आधार किंवा कुठल्याही प्रकारचा संदर्भ हा महाभारतामध्ये नाही आहे. खर तर महाभारतात जी कथा सांगितलेली आहे त्याच्या प्रमाणे
ज्या वेळेला दुर्योधन हा सभेमध्ये बघत बघत चाललेला असताना, जमीन समजून त्यांनी पाणी समजून त्यांनी ज्या वेळेला त्या तलावामध्ये वरून चालायला गेला आणि आतमध्ये पडला पाण्यामध्ये, त्या वेळेला त्या ठिकाणी द्रौपदी नव्हती. आणि त्याचा उपहास करायचं काम हे भीमाने केलेलं, भीम त्याला हसलेला आहे. पण कुणालाही हसू येतं, आपण रस्त्याने चालता चालता पडलो तर पहिली लोकांची प्रतिक्रिया हसण्याचीच असते, मग लोक मदत करायला जातात. फजिती जरी तर हसणे अगदी बरोबरची भावंड आहेत, चुलत भावंड आहेत, का ती एकमेकांची मजा करणार नाही? त्यामुळे द्रौपदीनी अंध पित्याचे पुत्र अंध असतात वगैरे असं म्हटलं याला कोणताही आधार महाभारतामध्ये नाहीये. अतिशय द्रौपदीच महान पण कशामध्ये आहे, तर द्रौपदीच आणि सत्यभामेचा जो संवाद महाभारतामध्ये आलेला आहे तो अतिशय ज्याला आपण म्हणू की बोधप्रद असा संवाद आहे. एका स्त्रीचं जीवन कसं विचार करावा, कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करावं, याच्याबद्दल तिने अतिशय सविस्तरपणाने सत्यवतीला सांगितलेलं, सत्यभामेला सांगितलेलं आहे. आता ह्याच द्रौपदीवर अनेक प्रसंग आले. वस्त्रहरणाचा प्रसंग आला आणि एवढ्याने तिचं दुर्दैव थांबलं नाही, तर ती वनवासात असताना जयद्रथाने तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याही प्रसंगातनं ती सही सलामत बाहेर पडली आणि मग अत्यंत तेजस्वीपणाने ती आपल्या कुरु साम्राज्याची साम्राज्ञी म्हणून तिने आपलं आयुष्य अत्यंत सुखाने काढलं. पण अत्यंत सुखाने काढत असताना सुद्धा ती आपला धर्म कधी विसरली नाही आणि ती आपलं काही कार्य तर मला असं वाटतं की ह्या ज्या निरनिराळ स्त्रिया आहेत, ज्यांनी अतिशय दैदिप्यमान असं जीवन जगलेलं आहे, अत्यंत संघर्षमय काळातून ज्यांनी आपला संपूर्ण प्रवास पुढे चालू ठेवलेला आहे, अशा या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांचं चरित्र आपण अभ्यासणं आणि एक तौलनिक अभ्यास करणं की आजच्या काळामध्ये असत तर आपण कसं वागत असतो, असा स्वतःशी विचार करून जर आपण पुढे नेलं हा अभ्यास, तर हा अभ्यास आपल्याला अत्यंत बोधप्रद होईल आणि आपल्याला अतिशय त्याच्यापासून आनंद मिळेल याच्याबद्दल खात्री वाटते. आज या ठिकाणी भक्ती योगांजली ह्या युट्यूब चॅनलच्या अंजलीताई यांनी मला या ठिकाणी इथे संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छिते की आपली भारतीय परंपरा, आपली संस्कृती ह्याच पुढे प्रसार व्हावा, निरनिराळ्या लोकांपर्यंत आणि विशेष करून आजच्या नवीन पिढीपर्यंत सगळे पोहोचावे यासाठी अंजलीताई कार्यरत आहेत आणि हा युट्यूब चॅनल त्या पुढे नेत आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जरूर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या या चॅनलच्या जे काही निरनिराळी व्याख्यानं असतील ती ऐकायला नक्की मिळतील. आणि निश्चितपणे मी तुम्हाला खात्रीने असं सांगेन की या व्याख्यानात ना जसं तुमचं मनोरंजन होईल तसं ज्ञानामध्येही अवश्य भर पडेल. या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.